वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे, त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे जतन करावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी धानसर येथे केले. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक झाड आईसाठी हा उपक्रम राबविण्याचे आवाहन सर्वांना केले होते. त्यांनी केलेल्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद लाभत असून शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून धानसर येथे भाजपचे तालुका चिटणीस सुरेश पोरजी आणि बूथ अध्यक्ष जितेंद्र पोरजी यांच्या आयोजनातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सुमारे 100 बदाम आणि सागाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वृक्षारोपण करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनीही वृक्षारोपण केले. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोई, रविशेठ म्हात्रे, पापा पटेल, विनोद पाटील, निर्दोष केणी, निलेश पाटील, हरिदास पाटील, नंदकुमार म्हात्रे, पांडुरंग पाटील, चाहूशेठ पाटील, सतीश कदम, मुना पटेल, बाळाराम पाटील, नितीन भोईर, चंद्रकांत पाटील, मिलिंद उलवेकर, रमेश मडवी, लालचंद्र मडवी, गोपीनाथ पाटील, प्रसन्न गोडसे, विश्वनाथ पाटील, प्रभाकर पाटील, आयोजक सुरेश पोरजी, जितेंद्र पोरजी, रामू पोरजी, ज्ञानेश्वर पोरजी, किशोर पोरजी, रमेश पोरजी, सलमान शेख, राजेश तांबोळी, नरेश पोरजी, उदय घरत, आत्माराम पोरजी, भारत घरत, सर्वेश घरत, अनंता पोरजी, अमित पोरजी, अनंता घरत, मुकुंद घरत, बळीराम घरत, सूरज गोंधळी, सोहेल शेख, अमीर पोरजी, विजय पोरजी, राजू पोरजी, मकबूल शेख, अरमान शेख, आशिष बाटे, संजय मांजरेकर, प्रकाश हेगडे, अक्षय पाटील, सलीम शेख, रणजित घरत उपस्थित होते. मी तुमचंही मनापासून सगळ्यांचं, धानसर ग्रामस्थांचं, शेजारच्या परिसरातले आमचे सर्व ग्रामस्थ आले सगळ्यांचं आभार मानतो की हे ठरवलं आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं, एक पेड बाकी ना, म्हणजे आपली आई आहे त्या आईच्यासाठी झाड लावूया, आपली आई हयात नसेल तिच्यासाठी झाड लावूया, आणि त्यामुळं आपल्याला त्या आईच्या नावानं जर झाड लावलं तर त्याचं आपण व्यवस्थितपणानं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, ही भावना मनामध्ये राहते. आणि म्हणून मला सगळ्यांना सांगायचं आहे, मी कुठलं झाड लावलं ते मी पाहिलं, असंच तुम्ही कुठलं झाड लावलंय ते पहा. आम्ही तर तिथे सगळ्यांना बोलवलेलं होतं, त्या दिवशी आला असता तर अजून आनंद झाला असता, का त्या ठिकाणी आपण झाड, त्या झाडाला आपण तुमच्या नावाचा बिल्ला, तुमच्या आईचं नाव त्याच्यावरती असे बिल्ले आपण त्याला बांधले रिबिननी, की जेणेकरून त्याच्या माध्यमातून आपल्याला सतत स्मरण राहावं. पुढच्या वर्षी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना 5 ऑगस्टला हे त्या ठिकाणी बोलवणार आहे, का तिथे आपण या, आपण लावलेलं झाड होतं त्याची काय स्थिती आहे पहा, आणखीन झाडं लावायला आपल्या परिवारजनांना घेऊन या. आणि ही मोहीम, कारण फॉरेस्टकडून आपण जागा जेव्हा मागितली, 5,000 झाडं लावू शकतात अशी जागा ही त्यांनी दिली, त्यामुळे निश्चितपणानं त्या ठिकाणी चांगली वनराई उभी राहील याचा प्रयत्न आपण करू. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आणि आपले देशाचे नेते माननीय मोदी साहेबांच्या सल्ल्यानुसार या ठिकाणी प्रत्येकाने एक आपल्या आईचे नावाने झाड लावावं अशी संकल्पना त्यांनी केली आणि त्याला प्रतिसाद सुद्धा सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीचा मिळत आहे. आपण बघितलं असेल तर 5 तारखेला आपण नेरे आंबिवली येथे जवळजवळ 2,000 झाडं त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी लावली आणि त्याचंच एक आदर्श म्हणून आज धानसरवाल्यांनी या ठिकाणी वृक्षारोपण इथे केलेलं आहे. माझी धानसरवासियांना सर्वांना विनंती आहे की आपण जेवढी झाडे लावली आहेत, म्हणजे 101 झाडे लावलेली आहेत, ती सर्वच्या सर्व कशी जगतील, त्याचं संगोपन कसं करता येईल या दृष्टिकोनातच सुद्धा एखादी आपण प्रमुखांनी बैठक घ्यावी आणि कोण लक्ष देईल, कोण पाणी घालेल, ते सर्व बोलून मी नुसते लावून नको थांबू, की कशी जगतील आणि कशी बहरतील या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावा.